परंतु राज्य सरकार ते देऊ शकलेलं नाही, परंतु हे राज्य सरकारचं अपयश आहे। परंतु आता आरक्षण रद्द झाल्यानंतर हे राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवतं। मी आपल्या सांगू इच्छितो की छत्तीसगडमध्ये ओबीसीला आरक्षण आहे, मध्य प्रदेशामध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे ते काही केंद्राच्या निर्णयामुळे आरक्षण नाही, तर यासाठी तिथल्या राज्य सरकारने जो काही डाटा तयार करून दिला त्याच्या आधारे हे आरक्षण आहे। मला असं वाटतं की केंद्र सरकारने केंद्र सरकारचा या विषयामध्ये कुठलाही संबंध येत नाही। राज्य सरकार जे जे निर्णय आपल्याला करता येत नाही किंवा आपल्या चुकीमुळे केले गेले नाही त्याचं खापर फोडण्याचं काम केवळ केंद्र सरकारवर हे राज्य सरकार करतं। त्यामुळं या राज्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे, आणि वेळीच जर राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली नाही इम्पे